आपण पाच अंकी भागिले दोन अंकी संख्या हा भागाकार पाहू। संख्या आहे 95,239 भागिले 18। हे गणित आपण भागाकार रूपात लिहू। 95,239 भागिले 18। आता आपण 18 ने ह्या 95 ला भाग देऊ। 18 चा पाढा 95 येईपर्यंत म्हणू। 18 × 18, 18 × 36, 18 × 54, 18 × 72, 18 × 90, 18 × 108। 95 ही संख्या 90 आणि 108 च्या मध्ये आहे म्हणून भाग जाईल 90 पर्यंत, म्हणजेच 18 × 5 = 90। 95 मधून आपण 90 संख्या वजा करू। जर आपण 90 पासून पुढे 5 मोजले तर 91, 92, 93, 94, 95 उत्तर येतंय वजाबाकी येते 5। वरून घेतला आपण पुढचा अंक 2। संख्या तयार झाली 52। 18 चा पाढा 52 संख्या येईपर्यंत बोलू। 18 × 18, 18 × 36, 18 × 54। 52 ही संख्या 36 आणि 54 च्या मध्ये आहे म्हणून भाग जाईल 18 × 36। 52 म्हणून 36 संख्या वजा करू, या ठिकाणी उत्तर येईल 16। आता पुढचा अंक आपण या ठिकाणी लिहू। पुढचा अंक आहे 3, तो इथं लिहिला। संख्या तयार झाली 163। 18 चा पाढा आपण आता 163 संख्या येईपर्यंत म्हणू। 18 × 9 = 162, 8 × 10 = 180। 163 ही संख्या 180 पेक्षा लहान आहे आणि 162 पेक्षा मोठी आहे म्हणून भाग जाईल 18 × 9 = 162। 163 मधून 162 संख्या वजा केली, या ठिकाणी उत्तर येईल 1। वरून पुढचा अंक घेऊ आपण। पुढचा अंक आहे 9, तो 9 अंक लिहिल्यानंतर संख्या तयार झाली 19। 18 चा पाढा 19 पर्यंत जर आपण बोललो तर भाग जातो 1 चा 18 × 1 = 18। 19 मधून 18 संख्या वजा केली, या ठिकाणी बाकी होते 1। भागाकार आलाय 5,291। आता याच्यामध्ये भाज्य होते 95,239, या ठिकाणी लिहू आपण भाज्य 95,239। या गणितात भाजक होते 18, या ठिकाणी लिहू भाजक 18। या गणिताचा भागाकार आलेला आहे 5,291 आणि या ठिकाणी बाकी उरलेली आहे 1, ती बाकी या ठिकाणी लिहू 1। अशा प्रकारे आपण हे भागाकारचं उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे। धन्यवाद।